आपली ग्रामीण संस्कृती यशस्वी जीवनाची गमक, ईश्वर स्वामीजी यांचे प्रतिपादन, बेडकीहाळ येथे शिक्षकांचा सत्कार। सध्याच्या जीवनात उत्तम जीवन जगणे हे काळाची गरज बनले असून आपल्या उत्तम जीवनासाठी आहार विहार व व्यायाम योगा महत्वाचे ठरत आहेत। यासाठी दैहिक शिक्षकच योग्य मार्गदर्शक होय। आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुजनांना महत्वाचे स्थान प्राप्त असून गुरूंच्या आशीर्वादानेच आपले जीवन तडीत जात आहे। जीवन मार्ग दाखवण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक असल्याचे मत हंचनाळ मठाचे परमपूज्य श्री ईश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केले। बेडक्याळ येथील लट्टे शिक्षण संस्थेच्या बीएस पदवीपूर्व कॉलेजच्या हायस्कूल विभागाचे क्रीडा शिक्षक अनिल मालगत्ते यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभात तर दैहिक शिक्षक पर्यवेक्षक म्हणून रुजू झालेले शांताराम जोगळेकर यांच्या स्वागत समारंभाप्रसंगी आजची आशीर्वचनपर ते बोलत होते। हिंदू धर्म गुरु ಅಂತಂದಾಗಿ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी बीएस पदवीपूर्व कॉलेजचे उपाध्यक्ष तात्यासाहेब खोत तर प्रमुख पाहुणे म्हणून निप्पाणीच्या बीईओ रेवती मठद या उपस्थित होत्या। संचालक यस्टी खोत, मनोहर खोत, प्रशांत पाटील, प्रभारी पर्यवेक्षक एस आर नोरजे, प्राचार्य आर बी साबणवर, उपप्राचार्य एस डी ठाणे, मुडलगी विभागाचे क्रीडा पर्यवेक्षक तालिप जुनेद पटेल, आर एस देसाई, एस एन सनपुरी, एस एस यल्लट्टी, एस ए हरगापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक निप्पाणी विभाग दैहिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एस एम पडलाळ यांनी केले। यावेळी क्रीडा शिक्षक अनिल मालगत्ते व शांताराम जोगळेकर दाम्पत्यांचा सत्कार स्वामीजींच्या हस्ते करण्यात आला। त्याचबरोबर शिक्षक संघटना विविध क्रीडाप्रेमी हायस्कूल विभागाच्या वतीनेही सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास निप्पाणी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। एस जी खनगौडर यांनी सूत्रसंचालन केले तर एस एन बुरलट्टी यांनी आभार मानले। बड़ा बड़ा